वरील सर्व मान्यवर यांना प्रथम जय भीम बहुजन संघटक या फेसबुक पेजचे संस्थापक राहुल खांडेकर सर्वजित बनसोडे हर्षस्थूल सौरभ गाणार व इतर सर्व खरं म्हणजे एकतीस जानेवारीपासून संविधान प्रबोधन मिशनच्या अंतर्गत हे एक व्याख्यान मला सुरू केलेली आहे जाणवजागृतीचं काम फार मोठ्या प्रमाणात रोज चालू आहे ही फार मोठी महत्त्वाची गोष्ट आहे आज मी आपणाशी संवाद साधणार आहे तो भारतीय लोकतंत्र अल्पसंख्यांकांचे अधिकार आणि बहुसंख्याकांची भूमिका म्हणजे हा मुद्दा फार कळीचा राहिलेला आहे आपल्याला अल्पसंख्याक बहुसंख्याक यासंबंधी आपल्या लोकतंत्रामध्ये विशेषतः आपल्या घटनेमध्ये काय म्हटलं गेलेलं आहे त्यामागची कारण कोणती होती दूरदृष्टी कोणती होती बाबासाहेबांची आणि आज नेमकं काय होत आहे आणि आपण नेमकं काय केलं पाहिजे या एक तीन चार गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे बाबासाहेबांनी अल्पसंख्याकांचा विचार फार खोलवर केलेला आहे कारण ते सुद्धा मधल्या काळामध्ये स्वतःला स्वतःच्या वर्गाला अस्पृश्य वर्गाला अल्पसंख्याक म्हणून समजत होते आणि जर भारत हा विविध भाषिक समूहामध्ये धार्मिक समूहामध्ये वेगवेगळ्या सांस्कृतिक गटांमध्ये विभागला गेला असेल तर तह त्याची मोठ बांधली गेली पाहिजे त्याची मोठ बांधली चांगली गेली तर देशाचं संरक्षण होऊ शकतं आपल्या सीमा संरक्षित होऊ शकतात अन्यथा भारतापुढे फार मोठे धोके निर्माण होऊ शकतात म्हणजे दे आपला भारत देश इंग्रजांपासून मुक्त होण्याच्या वेळेसच भारत पाकिस्तान फायन झालेली आहे आणि फोटा पाकिस्तान बाबासाहेब पुस्तक दिलेलं आहे म्हणजे भारताचे दोन भाग का झाले कशामुळे झाले आहेत त्याला कारण कोणती आहेत त्याचे उपाययोजना कोणते आहेत हे बाबासाहेब स्वातंत्र्याच्या आधी सांगताय तीच घटना तोच प्रसंग परत भारतावर येऊ नये म्हणून ते राज्य आणि केंद्र हे की नाही यांचे संबंध कसे असावेत किंवा राज्याची निर्मिती कशी केली पाहिजे ठीक आहे या अनुषंगाने विचार मांडतायत म्हणजे देशाचा विकास देशाचं संरक्षण हे पुढे ठेवून बाबासाहेबांच्या भूमिका राहिलेल्या आहेत म्हणून एक अर्थाने आपल्याला भारतीय लोकतंत्र म्हणत असताना थोडक्यात सांगायचं म्हणजे बाबासाहेबांची भूमिका सुद्धा कशी होती याबाबत याचा आपल्याला विचार करावा लागेल तर तुम्ही जर पाहिला असेल आपली भारतीय राज्यघटना तर अनुच्छेद एकोणतीस आणि अनुच्छेद तीस हा अल्पसंख्यांच्या अनुषंगाने लिहिला गेलेला आहे म्हणजे अल्पसंख्याकांच्या अनुषंगाने एकोणतीस मध्ये सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क दिलेले आहेत तर तीसमध्ये त्यांना काही स्वतंत्र जाधाचे अधिकार दिले आहेत ते बी त्यांच्या शैक्षणिक संस्थांबाबत घटना आपण सगळ्यांनी पाहिलेल्या आहे आपल्या सगळ्यांच्या घरी आहे या गोष्टी मला फार महत्वाच्या वाटतात म्हणजे आपल्या शेजारचा पाकिस्तान देश तिथं अल्पसंख्याकांना बहुसंख्याकांचे एवढे अधिकार नाहीत म्हणजे भारतामधला कोणताही अल्पसंख्याक आता अल्पसंख्याक ही संकल्पना धार्मिक आहे का, का तर नाही ती आनु, आनु भाषिक व धार्मिक अंगाणी आहे म्हणजे मराठी माणूस जर गुजरातमध्ये कमी असेल तर तो तिथे अल्पसंख्याक झाला म्हणजे धर्माच्या अनु अनुषंगाने व भाषिक अनुषंगाने अल्पसंख्याक ही संकल्पना आपल्या राज्यघटनेमध्ये आलेली आहे <coughs> म्हणजे ही संकल्पना आता आपण फक्त अल्पसंख्याक म्हणून धार्मिक अंगाने पाहतोय असं नाही आहे ते भाषिक सुद्धा आहे पण कळीचा मुद्दा संघर्षाचा मुद्दा हा धार्मिक अंगाने आहे म्हणून आपल्याला सुद्धा त्या अनुषंगाने थोडा विचार करायचा आहे म्हणजे पाकिस्तानमध्ये तिथला बौद्ध तिथला हिंदू तिथला ख्रिश्चन कुठेही घर घेऊ शकत नाही कोणताही व्यवसाय करू शकत नाही कुठेही लगेच जाऊ शकत नाही त्याला तिथली परवानगी घ्यावी लागते तसं भारतामध्ये नाही आहे भारतामध्ये इथल्या सगळ्यांना समान हक्क दिलेला आहे म्हणजे आपलं लोकतंत्र स्वातंत्र्य समता बंधव आणि न्याय यासाठी कटिबद्ध आहे ती कसली विषमता मानत नाही लिंगाच्या अंगाने जातीच्या अंगाने भाषेच्या अंगाने धर्माच्या अंगाने जातीच्या काय अंगाने ती विषमता मानत नाही सर्व धर्मसमभाव ही आपली भूमिका आहे आता हे जरी घटनेत असलं तरीही वास्तव मात्र आज वेगळा आहे हे आपण नाकारता येत नाही वास्तव आज वेगळा आहे वास्तवात असं आहे का सगळं तर नाही ते आपलं प्रस्थापित करायचं मी बाबासाहेबांची मला लोकशाहीची व्याख्या फार आवडते मी आपण सगळ्यांनी ते पाश्चात्य लोकसंख्या पाहतो लोकांनी लोकांसाठी चालवलं ते, लो लोका लोका ते राज्य म्हणजे लोकशाही बाबासाहेबांनी भारताच्या परिप्रेक्षामध्ये जी व्याख्या केलेली आहे ती मला अधिक उपयुक्त नेमकेपणाने आणि अधिक चांगली वाटते ते म्हणतात बाबासाहेब रक्ताचा एक थेंबही न गाळता सामाजिक व आर्थिक क्षेत्रामध्ये समता प्रस्थापित करणे म्हणजे लोकशाही बघा तुमचं आमचं ध्येय काय आहे उद्दिष्ट काय आहे लोकशाही जिवंत ठेवणे पुढे नेणे म्हणजे काय तर सामाजिक व आर्थिक क्षेत्रामध्ये रक्ताचा एक थेंबही न गळता समता प्रस्थापित करणे म्हणजे लोकशाही म्हणजे घटनेने राजकीय लोकशाही दिलेली आहे एक माणूस एकमत पण सामाजिक व आर्थिक समता अजून भारतामध्ये प्रस्थापित झालेली नाही सामाजिक समतेसाठी फार कमी लोक भांडत आहेत आर्थिक समतेसाठी सुद्धा फार कमी लोक भांडतायत म्हणजे ज्यांना लोकशाही माहिती आहे ते सामाजिक लोकशाही मान्य आहे ते सामाजिक क्षमतेसाठी भांडतायत का तर नाही आर्थिक समतेसाठी भांडतायत का तर नाही म्हणजे पुन्हा एकदा आपल्याला इथे अल्पसंख्याकांचे अधिकार भूमिका बहुसंख्याकांची भूमिका पाहत असताना ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत अल्पसंख्याकांची मानसिकता आहे ते पाहणे फार गरजेचं आहे बाबासाहेबांनी देशाच्या सुरक्षेच्या अंग अनुषंगाने अल्पसंख्यांकांना अधिक अधिकचे अधिकार दिलेत त्यांना असं वाटतं नये की या देशामध्ये मला मी विशिष्ट धर्माचा असल्यामुळे विशिष्ट भाषेचा असल्यामुळे माझे अधिकार नाकारले जात आहेत माझी मला मा, उपहास केला जातोय अशी त्यांची धारणा होऊ नये म्हणून त्यांनी अल्पसंख्याकांना अधिकचे अधिकार दिले तीसमध्ये म्हणजे ते अल्पसंख्याकाच जर शैक्षणिक संस्था असतील बघा शैक्षणिक संस्थेला त्यांनी अधिकचे अधिकार दिलेत म्हणजे शैक्षणिक अल्पसंख्याकांच्या शैक्षणिक संस्थेमध्ये म्हणजे जैनांच्या बौद्धांच्या ख्रिश्चनांच्या मुस्लिमांच्या तिथे आरक्षण लागू नाही ह्या गोष्टी महत्वाच्या घ्या म्हणजे त्यांना त्यांचा शैक्षणिक विकास करू दिला पाहिजे पण त्याचबरोबर आपलं लोकतंत्र म्हणतं आहे की तुम्ही कोणत्याही धार्मिक कार्यक्रमात जाऊ शकता पण धार्मिक शिक्षण देऊ शकत नाही ज्याला शासकीय काय आहे अनुदान आहे म्हणजे धर्म ही संकल्पना सीमित राखण्याचा प्रयत्न करत आहेत व त्या त्याच धार्मिक लोकांना अल्पसंख्यक लोकांना आपला विकास शैक्षणिक विकास कारण का शैक्षणिक विकास झाला विद्याविनामध्ये गेली म्हणतो ते खरं आहे जोपर्यंत शैक्षणिक विकास होत नाही जागृती होत नाही तोपर्यंत इतर जे प्रश्न आहेत ते सुटणार नाहीत पहिली गोष्ट आहे की आपलं लोकतंत्र सगळ्या लोकांपर्यंत पोहोचलं आहे का तर नाही आपण पाहिलं की स्वातंत्र्य दिन कशाला म्हणायचं पंधरा ऑगस्ट आहे की नाही प्रजासत्ताक कशाला म्हणायचं त्यातला फरक नेमका काय आहे हेही शिक्षित लोकांना सुद्धा अजून कळत नाही मी बऱ्याच वेळा मला जे वाटते ना की ठेवले तैसे अनंत राहावे सुखी सुखी असावे समाधान हा जो अभंग आहे ना तो अजूनही अनेक लोकांना लागू होतोय शिक्षित काय ना अडाणी काय बरं ते लोकांपर्यंत लोकशाही पोहोचवण्याची आपल्याकडे अजून व्यवस्थाच नाही आता कुठं सोशल मीडियामुळे हे सगळं आपल्यापुढ येत आहे आपण याच्यावर विचार करतोय चिंतन करतोय मनन करतोय हे फार चांगले दिवस आहेत त्यामुळे बहुजन संघटकाचं हे फार मोठं मोलाचं काम आहे जाणवजागृतीचं काम आहे म्हणजे भारत सक्षम करण्यासाठी बाबासाहेबांना अपेक्षित लोकशाही जे सामाजिक व आर्थिक क्षमता प्रस्थापित करण्यासाठी त्याच्यासाठी प्रबोधन करण्याचं काम आपण यामार्फत करतोय पण हा झाला एक भाग प्रबोधनाने समाज बदलत नाही हो होत प्रबोधनाने बदलत नाही तर तुमची कृती त्या अनुषंगाने असली पाहिजे हो कृती त्या अंगाने आता अल्पसंख्याक जो आहे त्याची मानसिकता फार वेगळी असते अल्पसंख्याची तो फार भित्र असतो तो भेलेला असतो सातत्याने असं वाटतं की बाबा माझ्यावर अटॅक होऊ शकतो का मला कुठे अल्पसंख्याक म्हणून त्रास देऊ शकतो का ही मानसिकता असते स्वतः मी ही अनुभवलेली आहे म्हणजे गुजरातला माझी बहीण आहे तिथं गेल्यानंतर सगळे मराठी माणूस एकत्र येतो भाषिक माणूस कारण त्याला भीती असते की आपले चार पाच घरं आहेत आणि तो मग भाषिक अंगाने तिथे अल्पसंख्याक येतो होतो आणि तो एकत्र येतो एक म्हणजे इथला ख्रिश्चन इथला मुस्लिम हे की नाही आपल्या धार्मिक मस्जिदमध्ये चर्चमध्ये जातोच जा, जाणारच पाकिस्तानमध्ये जातो का तर सगळे जाणार नाहीत काय थरावे जातील कारण त्याला भीती नाही आहे बघा मी धार्मिकता कट्टर तर सुद्धा लोकशाही तुमच्या अल्पसंख्येच्या अंगाने येते म्हणजे गावात आपली तीन चार घरं असतील है की नाही तर ते तीन चार घरं असलेली माणसं फार ज जपून वागतात जपून वागतात आहे बहुसंख्याक बिंदासपणे वागतो म्हणजे अल्पसंख्याकांची मानसिकता लक्षात घेतली पाहिजे आता अल्पसंख्याकांची भूमिका आणि बहुसंख्याची भूमिका जो जो राजकीय पक्ष आहे जो अल्पसंख्याकांच्या विकासाची फक्त भाषा बोलतो मी शब्द फार जपून वापरतोय फक्त भाषा बोलतो त्याच्या राजकीय दावणीला हा अल्पसंख्याक बांधला जातोय बहुसंख्याकांची भूमिका काय आहे तर मी जो विचार करतो की बहुसंख्य भूमिका जास्त काही नाहीतच बहुसंख्यांमधील काही गटांची भूमिका आहे जो सत्ताधारी आहे जो परंपरेच्या अनुषंगाने इथल्या समाज व्यवस्थेवर सांस्कृतिक राजकीय आर्थिक सत्ता लादतो आहे आणि भोगतो आहे आणि जो बहुसंख्य बहुसंख्या बहुसंख्य समाजामधला बहुसंख्य वर्ग आहे त्याच्या भूमिकाच नाहीयेत मी अनेक लोकांची चर्चा करतो अनेक मुलांशी मी बोलतो मुलींशी बोलतो त्यांच्या काही राजकीय भूमिकाच नाही आहेत म्हणजे जात धर्म प्रदेश स्वतःची एक संस्कृती याच्या बाहेर काही मोठं विश्व आहे याची जाणीव भारतातल्या नव्वद टक्के वर्गाला नाही वर त्याच्या बाहेर सुद्धा एक मोठा समाज आहे त्याच्या बाहेर सुद्धा आपल्या काही भूमिका आहेत मी एक भारताचं नागरिक आहे माझी काही भूमिका आहेत का ह्याची जाणीवच नाही मी फक्त पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीलाच काहीतरी राष्ट्रीय त्याला काहीतरी मी आहे भारत मला देश आहे असे भूमिका होतात म्हणजे आपल्या अडचणी इथून सुरुवात होतात आपल्या अडचणी सुरुवात होतात म्हणजे इथल्या अल्पसंख्याकांना हा देश आपला वाटावा म्हणून त्यांना विशेष अधिकार दिलेत आणि बहु बहुसंख्यांकांपेक्षाही बहु जास्त अधिकार दिलेत हो माझे उदाहरण तुम्हाला सांगतो माझ्या मुलीला एक मुस्लिम महिला शिकवायला होती हायस्कूलला तर ती वर्गात आम्ही शे की मला बाबासाहेब आवडत नाही बघा आता मुस्लिमांना जास्त अधिकार हे घटने त्यांना दिलेत त्यांच्या स्वतःच्या शैक्षणिक संस्थांमध्ये ते कुठेही जाऊ शकतात कुठेही घर घेऊ शकतात की नाही पण त्या महिलेपर्यंत हे आम्ही पोचवलंच नाही त्या माणसापर्यंत आम्ही पोहोचवलंच नाही किती ख्रिश्चनांना किती मुस्लिमांना हे भारतीय राज्यघटनेने विशेषतः बाबासाहेबांनी आपल्याला हे विशेष अधिकार दिलेत जातीवरून जर तुम्हाला कोणी घर नाकारलं असेल भाड्यांनी तर त्याच्यावर कारवाई होऊ शकते तू कुठेही व्यवसाय करू शकतो कुठेही जाऊ शकतो तू कुठेही आपले विचार व्यक्त करू शकतो संघटना बांधू शकतो संस्था वर्क करू शकतो उभारू शकतो त्यात आरक्षण नाही त्यात जास्त अधिकार आपण त्यातून पोहोचलोच नाही अल्पसंख्याकापर्यंत आपण लोकतंत्र पोचवलोच नाही आणि त्यांनीही काहीतरी समजून घ्यावं असं त्यांना वाटत नाही मग स्वतःला लोकशाही ह्याच्यामध्ये स्वतःला एक आंबेडकरवादी सम समजणारा त्यापेक्षा असं मी वेगळं म्हणेन की नागरिक समजणारा त्यांनी हे लोकशाहीने त्यांना दिलेले अधिकार त्यांच्यापर्यंत पोहोचवणे गरजेचं आहे बहुसंख्यांमधला एक जो वर्ग आहे त्याला वाटतं हे जे अल्पसंख्यक आहेत ना हे माझे गुलाम राहिले पाहिजेत यांनी भिवून राहिलं पाहिजे भीतीत दिवस काढले पाहिजे हो त्यांची ती मानसिकता आहे त्यांची मानसिकता आहे आम्ही बहुसंख्यांक आहोत तुम्ही जर भाषणे पाहिली यांची की आम्ही ऐंशी टक्के आहोत आम्ही यांचे आहोत आम्ही ते आहोत यांची संख्या वाढत चाललेली आहे ही जी सारखी भूमिका येते त्यांची ते त्यांची त्या अंगाने भूमिका येते की यांचंच जास्त लाड केले जातात मी मध्ये जे सर्वे झाला त्यातून कळलं की अल्पसंख्याक सर्वात गरीब आहे त्यांना खायचे वांदे आहे हो विशेष मुस्लिम समाजासंबंधी जे सर्वे झाला म्हणजे खरं काय आहे खरं असं आहे की बहुसंख्याकांची सुद्धा काही कुंडी आहे बहुसंख्य जो समाज आहे तो विकासाच्या नावाखाली एकत्र येऊ शकत नाही कारण तो जातीमध्ये वाटला गेलेला आहे मी नील बघा बाबासाहेबांनी ह्याच्यावर लिहून ठेवले ह्याच्यावर लिहून ठेवले की हा जातीत वाटलेला समूह जो आहे तो इतर द्वेष करण्यासाठी आपला धर्म खत्रेमी आहे आपली संस्कृती खत्रेमी आहे धोक्यात आहे असं म्हणून म्हटल्यानंतर तो एकत्र येतो भीतीपोटी पण विकासासाठी तो एकत्र येत नाही म्हणून विशिष्ट वर्ग राजकीय दृष्ट्या हमेशा भीती निर्माण करत समाजामध्ये जातीय धार्मिक द्वेष निर्माण करत आपलं राजकीय अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करतोय आणि ते सक्सेस झालेले आहेत दंगा मस्ती करून ते सक्सेस झालेले आहेत ज्या ज्या ठिकाणी दलित असतील मुस्लिम असतील ख्रिश्चन असतील यांच्या चळवळी आहेत ते बहुसंख्यक आहेत त्या ठिकाणी कोणते पक्ष निवडून आले तुम्ही औरंगाबाद घ्या कोणता पक्ष निवडून येतो शिवसेना के भाजप नाशिक जे मोठा सत्याग्रह झाला तिथं ह्याच पक्ष आला मुंबईमध्ये हा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे दलित मोठ्या प्रमाणात आहे मुस्लिम त्या ठिकाणी शिवसेना येते समजून घ्या तुम्ही पुण्यामध्ये आत्ताच थोडंफार भाजप आलं पुण्यामध्ये कधी पहिल्यापासून काँग्रेस आले पुण्यामध्ये टक्के तर ब्राह्मण इथं संख्या होती इथं काय आले नाहीत शिवसेना भाजप मालेगाव शिवसेना येते सातत्याने बहुसंख्याकामध्ये सुद्धा एक प्रकारची भीती आहे हे वरचण होता कामा नये मग तो संघटित नसताना सुद्धा यांच्या विरोधासाठी संघटित होतोय ठीक की मग तर मग अल्पसंख्यांकांच्या भूमिका कोणत्या असल्या पाहिजेत अल्पसंख्याक हा भारताचा एक घटक आहे आपलेही इतर मित्र आहेत आपल्यासाठी त्यांच्या अडचणी आहेत तो त्यांच्यासाठी भांडत नाही रस्त्यावर येत नाही म्हणजे अनेक समूह गटांनी म्हणजे लव जिहाद आलं मॉब लिंचिंग आलं हे की नाही कोण असतं कोण समाज पुढं आला बाबरी मस्जिद आलं झा गोष्टी घडल्या दलित मुलगी अत्याचार झाला म्हणजे दलित वर्ग पुढे येतोय तर त्यावेळेस मुस्लिम समाज पुढे येतोय त्यावेळेस ख्रिश्चन पुढे समाज पुढे येतोय पण हे सगळे एकमेकांना साजतात का तर नाही देत नाही देत म्हणजे ग्रामीण भागातला मुस्लिम काही प्रमाणात दलित समाजाबरोबर आहे पण शहरातला मुस्लिम दलित समाजाबरोबर नाही आहे समजून घ्या म्हणजे इथल्या अल्पसंख्याकांच्या भूमिका आपल्या बदलल्या पाहिजेत अल्पसंख्याक समाज जोपर्यंत आपली भूमिका बदलत नाही कुठे अत्याचारदार असेल कोणी असू द्या अल्पसंख्याक किंवा दलित समाज असू द्या तर यांनी आपल्या भूमिका बजावल्या पाहिजेत आपली मतं रस्त्यावर उतरून दिली पाहिजेत एकमेकाच्या अनुषंगाने किंवा राजकीय ते संघटन झालं पाहिजे म्हणून अल्पसंख्याकांनी आपली भूमिका बदलल्या पाहिजे मी माझ्यावर अन्याय झाला तर मी एकत्र येतो मला मान्य आहे की भारत पाकिस्तान फायन झाल्यामुळे एक प्रकारची भीती आणि डर मुस्लिम समाजामध्ये आहे मग त्यांचं राजकीय अस्तित्व आता कुठं पुढे चालले हो आता ते हमेशा विशिष्ट थोडे पुरोगामी बोलणाऱ्या गटाच्याच स्वाधीन झालेले आहेत हो भीती पुढील तातून आजही तेच चालू आहे मतदान हे आहेत काँग्रेसचं मतदान कोण आहे दलित मुस्लिम उमेदवार कोण आहे तर दुसरे हे समजून घ्या हे समजून घ्या आणि भारतामध्ये होत राहणार कारण का जोपर्यंत हा अल्पसंख्याक आपल्या भूमिका बदलत नाही इथली लोकतंत्र समजून घेत नाही सामाजिक समता प्रस्थापित होत नाही म्हणून अल्पसंख्याक मैत्री केली पाहिजे त्यांच्याचे रुटीबिटी व्यवहार केले पाहिजेत पर्याय नाही इथं मला महात्मा फुलेंचा अजूनही त्या काळी दोनशे वर्षापूर्वी हा माणूस सांगून गेला एकमय लोक झाले पाहिजे म्हणजे वडील हिंदू असतील तर आई मुस्लिम असेल तर सगळे मातेवाईक ख्रिश्चन सगळे एकत्र एक घरात पाहिजेत त्या काही फुले सांगत होते भारतामध्ये तुम्हाला जर एकत्र राहायचं असेल तर तुम्हाला ह्या भूमिका घ्याव्या लागतील बहुसंख्याकांना अजूनही तो शिकत नाहीये बहुसंख्याक आपल्या आजूबाजूच्या ठिकाणी जे चालले समज म्हणजे धार्मिक अंगाने पाकिस्तान वेगळा झाला आज पाकिस्तानची काय अवस्था आहे तिथला बहुसंख्याक हिंदू म्हणून घेणारा समजून घेत नाहीये कारण का तो धर्माच्या बाहेर पाहायला तयार नाही आपल्या शेजार चाल श्रीलंका श्रीलंकेने घोषित केलं की आमचं बौद्ध राष्ट्र आहे काय झालं तिथं तर मी हिंदू एकत्र आले भारताला सेना पाठवावी लागली बॉम्बस्फोट झाले तिथला अल्पसंख्याकांना आपण आता धोक्यामध्ये आहोत आता आपलं पुढं काही नाही बाबासाहेब म्हणजे स्वातंत्र्य ही फार मोठी गोष्ट आहे स्वातंत्र्याची तुलना कशाशीच करता येणार नाही बाबासाहेब फार उदाहरण देतात हो त्यांनी असे अनेक उदाहरण दिले काय की तुम्ही आम्ही आ, हे देऊ ते देऊ नाही आमचं आमचं वेगळं पाहिजे खरं का आम्हाला आमच्या आहेत आम्हाला काय करता येईल व्यवस्थित जागता येईल काय झालं श्रीलंकेमध्ये अशांतता पसरवली पाकिस्तानमध्ये काय झालं दरम्यान नावाखाली लोकशाही विकास होत नाही आपल्याकडून सगळे मुस्लिम राष्ट्र बौद्ध राष्ट्र आहेत जरी हो, तर आपण धार्मिक अंगाने कलह माजवला तर भारताची थोडंसं धोका देऊ शकते जाणीवच नाहीये जागृतीच नाहीये जागृतीच नाहीये म्हणजे बहुसंख्यकांच्या भूमिका सुद्धा धार्मिक अंगानेच आहे आणि अल्पसंख्यांच्या भूमिका सुद्धा धार्मिक अंगाने आणि स्वतःपुरताच आहेत राजकीय हक्कासाठी संरक्षणासाठी सामाजिक व आर्थिक क्षमता प्रस्थापित करण्यासाठी तर एकत्र या ते होत नाहीये संवाद होत नाही संवाद होत नाही म्हणून तुम्हाला मैत्री करता आली पाहिजे तुम्हाला इतर धर्मीय अल्पसंख्याकांची मैत्री करता आली पाहिजे मैत्रीचे नाते प्रस्थापित करता आले पाहिजे हो आणि पर्यायनी हो पर्यायनी जर इंटरकास्ट लग्न होत असतील लग्न होत असतील तर त्याला तुम्ही पाठबळ दिलं पाहिजे हो त्याला नाकारून जमणार नाही तरच भारतामधली अंतर्गत सुरक्षा व्यवस्थित राहू शकते हो जगामुळे अनेक उदारण आहेत जगात अनेक उदार आहेत इथल्या अल्पसंख्याक समाजाला सातत्याने धार्मिक अंगण अनुषंगाने उक, उक, उक म्हणजे त्याला चेतवण्याचं काम केलं जात बघा तुम्ही ते माणसं बुरखा घालून पाकिस्तान जिंदाबाद म्हणतायत कोण आहेत विशिष्ट वर्गच आहे विशिष्ट पक्षावर लोकच आहेत विशिष्ट संघटनेवर लोकच आहेत कारण का यांना सांगाय आता मी बारसा विचार करतो इतके मोठे मॉब लिंचिंग झालेलं आहे की नाही लव जिहाजच्या अनुषंगाने आ, इतके मारले मारली गेली इतर समाज काय उठत नाही मुस्लिम समाज अन्याय होत असताना ख्रिश्चन समाज अन्याय होत असताना किंवा दलित समाज अन्न होत असताना इतर समाज काय उठत नाही हा प्रश्न माझ्या पुढे आहे तो पुढे येत नाही हो एक मंदिर पाडलं असतं तर सगळं भारत एकत्र आलं असतं मस्जिद पाडली तर काय झालं इतके लोक मारले गेले काय झालं ह्या प्रत्येकाने हा प्रश्न सगळ्यांनी विचारायचा आहे हा मुस्लिमांनी प्रश्न विचारायचा स्वतःला विचारायचा ख्रिश्चन प्रश्न विचारायचा आहे बौद्धाने प्रश्न विचारायचा असं का होतंय आज एवढं घडतंय बुरखा घालून लोक येऊन बोलतायत म्हणजे काहीतरी बाउन्सफोट घडत आहेत घडवत तरी काय करतोय आपण किमान लोकशाही मार्गाने याला निषेध करू शकत नाही आम्ही आणि लोक येत नाहीत पुढे बोलतच नाहीत मीडिया तर गप गप राहतोय कुठतरी बातमी तर परत बातमी येत नाही ही धोक्याची घंटा आहे भारतीय लोकशाहीसाठी धोक्याची आहे भारतीय लोकसाठी बहुसंख्यांक आपले शत्रू नाहीत सगळे आपले आहेत भारत माझा देश हे सारे भारतीय माझे बांधव आहेत आम्ही भारतीय लोक आम्ही भारतीय लोक धर्म जात प्रदेश भाषा बाजूला ठेवून एक एका एका पातळीवर आलो पाहिजे समता प्रस्थापित करण्यासाठी आणि बाबासाहेब म्हणतात की समता प्रस्थापित करण्यासाठी बंधुभाव निर्माण झाला पाहिजे बंधुभाव सगळ्यात म्हटलं बाबासाहेब म्हणतात बंधुभाव असेल तर तुमचं स्वातंत्र्य आम्ही मान्य करू तुम्हाला आम्ही समतेने वागू आणि तुम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करू बंधुभाव नसेल तर काहीच होणार नाही हो निस्ते कायदा करून काय होत नाही काही होत नाही अल्पसंख्याकांना अजूनही नोकरी लाखल जाते हो हा ते पुढं आलं तर आपण राजकीय दबा घटनेच्या अनुषंगाने त्याची कारवाई करू शकतो पण काही ठिकाणी पुढे येत नाही त्यांच्यावर सतत त्यांनी आपण शंकेने पाहतो देशद्रोही किंवा हा आपला माणूस नाहीये हे चांगली माणसं नाही आहेत हे बहुसंख्यकांना बदलावे लागेल ही मानसिकता बदलावी लागेल देशाच्या संरक्षणासाठी ही फार मोठी गोष्ट आहे अफगाणिस्तानमध्ये एका शहराहून दुसऱ्या शहरात जाण्यासाठी रस्ता नाही तो अफगाणिस्तानने सगळ्यात बलाढ्य देशाचं हादरून टाकलं अमेरिकेला हो शंभर लोक जर एकत्र आले तरी बलाढ्य देशाला हादरू शकतात समजून घ्या समजून घ्या भारतातली यादवी भारताला भागात पडेल हो धोकेते सगळ्यांची मजबुरी आहे आज आपण एकत्र राहिलो पाहिजे एकमय लोक झालं पाहिजे बाबासाहेबांच्या भाषेत आपण सगळे लोकशाहीचे घटक झालो पाहिजे लोकशाही तुमच्या आमच्या खांद्यावर आहे हो हे तर करू शकलो नाही आम्ही काय त्यांचे विशिष्ट अधिकार म्हणजे बऱ्याच वेळा मुस्लिमांना विशेष अधिकार देणं हेच लोकांना आवडत नाही आहे नाही आवडत ख्रिश्चनांना आवडत नाही आहे ख्रिश्चना दिलेलं मुस्लिमांना दिले अल्पसंख्याकांना वेगळं देणं हेच आवडत नाही विशेषला सगळ्यांना आश, असं नाही आज तशी फार चांगली चांगली संधी आहे बहुजन समाज किंवा ओबीसी समाज जागृत होत चाललाय परंतु सगळ्यात अशी एक मानसिकता आहे ओबीसी हा सर्वात जास्त धार्मिक आणि जातीय मानसिकतेचा समाज आहे हा असं माझं निरीक्षण आहे बरं माफ करा हा ओबीसी समाज हा बाबासाहेब आम्ही आम्हीच म्हटले काय ओबीसी समाज हा हा इथल्या धर्मव्यवस्थेचा काय आहे आपण तर ते काय म्हणतायत की फुकटचा पोलीस आहे त्याच्या ह्याच्यावर लाता बसला तरी तो सुधरत नाही आहे बाबासाहेब म्हटले तर त्याच्यावर त्याला आपलंसं करणं गरजेचं आहे इथल्या सगळ्याला आपण असं भारतीय आहोत हे सांगणं गरजेचं आहे हो अन्यथा भविष्य काळ आपला जो आहे भारताचा तो आपल्या सगळ्या विकासालाच खा काय होणार आहे खीळ बसणार आहे असंच होऊ शकतं हो म्हणजे पाकिस्तानच्या एकूणच यातून आपण शिकण्यासारखं आहे श्रीलंकेकडून शिकण्यासारखं आहे मी अनेक अल्पसंख्याक समूहाशी सातत्याने बोलत असतो जो प्राध्यापक आहे इंजिनियर आहे डॉक्टर आहे त्याच्या त्यांच्या समाजामध्ये सुद्धा एवढी धार्मिकता आहे त्याच्यामुळे तो इतर परधर्मीयांना आपलं मानाय तयारच नाहीयेत आपलं मानायला तयार नाहीये कुठंतरी त्यांची ही त्यांनी भूमिका आता सैल केली पाहिजे हो सैल केली पाहिजे त्यांनी एकमेकाला राजकीय दृष्ट्या सामाजिकदृष्ट्या एक संघटन झालं पाहिजे आजही आपल्याकडे जाती संघटन होते धर्म संघटन होते पण काही मुस्लिम काही ख्रिश्चन हे की नाही काही हिंदू हे एकत्र काय येत नाहीयेत समविचारी मग हमेशा प्रश्न पडतो हे एकत्र काय येत नाहीयेत एक प्राध्यापक म्हणून आम्ही संघटना पाहतो ना त्या सुद्धा फार वेगळेपणा गट दिसून येतो हे काय येत नाही एकत्र ते येणं गरजेचं आहे हो। म्हणजे सामाजिक व आर्थिक समता प्रस्थापित करण्यासाठी सामाजिक समता प्रस्थापित करणं ही एवढी सोपी गोष्ट नाही तसे कार्यक्रम आपल्याकडे दिले जात नाहीयेत आणि मी हमेशा म्हणतो की जेव्हा राजकारण चालू होतं त्याच वेळी सामाजिक दंगे होतात हे सगळ्यांना माहिती आहे हो, हो। काहीतरी हिंदू मुस्लिम दंगा घडवायचा पुतळ्याची विटंबना करायची की सगळा हा जो दलित वर्ग आहे अल्पसंख्याक वर्ग आहे थोडं पोरगामी बोलणाऱ्या गटाच्या दाऊंडला बांधलं ते फायदा घेतात मी हमेशा म्हणतो की राजकीय लोक हे प्रचलित समाजाचा फायदा घेतात राजकीय लोकांना नावं ठेवून जमणार नाही ते पुन्हा म्हणतो राजकीय लोक तुम्ही काय केलं तुम्ही काय करता हे बोला म्हणजे मला त्यांना आठवतंय की बाळासाहेब ठाकरे म्हणले होते भीमशक्ती व शिवशक्ती एकत्र येऊया काय म्हणले होते भीमशक्ती व शिवशक्ती एकत्र येऊ द्या बघा त्यांचं तमाम मराठवाड्यात लोक म्हणले कोण बाळासाहेब म्हणजे लोकांची भाषा राजकीय लोकांनी बोलली तरच लोक त्यांच्या मागे जातात राजकीय लोक समाज सुधारणा करू शकत नाहीत समाजाच्या जे काय चाललेलं आहे त्याच्यावर स्वार होत आपली पोळी पालू शकतात हा पक्ष असा हा असा नाही तू कसा वागतोय हो तू कसा वागतोय असा विचार करणं गरजेचं आहे राजकीय लोकांना नावं ठेवून जमणार नाही त्यांनी आपला प्रश्न सुटणार नाही आहेत तुम्हाला संवाद करावा लागेल अल्पसंख्यांकांचा संवाद करावा लागेल ती शिक्षिका असून म्हणती मला बाबा आंबेडकरांचा राग येतो म्हणजे काय त्या बाईचा मला राग नाही आला मला माझा राग आला मी ते पण पोहोचलो नाही मी त्या लोकशाही सांगितली नाही आणि या लोकशाहीने लोकतंत्र्याने तिला काय दिलं सांगू शकत नाही ती शिक्षका आहे ना ती या घटनेमुळे बाबासाहेबांमुळे तर माहिती नाही तिला माहिती नाही काय हे आम्ही कुठं कमी पडतोय राजकीय लोक म्हण की राजकीय लोक सुधारणा करू शकत नाही ती तुम्ही आम्ही माहोल बदलला ना हे सगळे एकत्र आले ना तर हेच म्हणतील आमचा बी एक है हिंदू मुस्लिम बाई हेच म्हणतील हे सगळ्यांच्या पुढं असतील म्हणायला वक्लासिटके माझं हे सगळ्याच्या पुढे असतील म्हणून तसं माहोल तयार करणं तसं वातावरण तयार करणं हे तुमचं माझं काम आहे हमेशा म्हणतोय तसं वातावरण तयार करणं हे तुमचं माझं काम आहे म्हणून इथं राष्ट्रवाद जपणं गरजेचं आहे हो राष्ट्रवाद मी भारतीय आहे मी प्रथम भारतीय आहे व शेवटी ही भारतीय आहे हे बाबासाहेबांचं जे विधान आहे ना ते प्रत्येकाने आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये अंगी पाहिजे मी प्रथम भारतीय आहे व सिटी भारतीय धर्म प्रांत भाषा नंतर त्याच्याशिवाय भारताची सुरक्षा भारत महासत्ता म्हणून पुढे येऊ शकणार नाही बाबासाहेब हमेशा म्हणायचे की कोणत्याही मार्गाने जा इथली विषमता इथली ही आढू येणार हा जो बहुसंख्याक म्हणून जो आहे तो सुद्धा जातीत विभागला गेलेला आहे म्हणून बहुसंख्याकांची भूमिका ही सगळ्या जातीची भूमिका आहे का तर नाही मुठभर लोकांची भूमिका ही आपल्याला वाटतं बहुसंख्यकांची भूमिका आहे हा सुद्धा भांडा फोड करणं गरजेचंच आहे कुठंतरी आम्ही कमी पडतोय आम्ही कुठंतरी कमी पडतोय आपला मीडिया नाही आता असे बहुजन संघटन सारखे आपले मीडिया तयार झाले ना काय त्यांनाही बोलायला द्या त्यांनाही बोलू द्या त्यांचे त्यांना मत व्यक्त करू द्या प्रचार कसा झाला पाहिजे म्हणजे तो सुद्धा म्हणजे बहुसंख्याकांची भूमिका म्हणून आपण जे म्हणतोय ना तो मुठभर लोकांची भूमिका आहे ते विशिष्ट धर्माचं राष्ट्र आहे इतरांनी आमच्या नमून राहावं बाहेर जावं तुम्ही कोण सांगणार आहे तुम्ही कोण तुम्हाला कोणी अधिकार दिले हा प्रश्न आम्ही त्यांना विचारत नाहीये आणि ही भूमिका सगळ्यांची भूमिका आहे म्हणून आम्ही चालतोय नाही तिथं अज्ञान सगळ्यात मोठं अडथळा अजून एक हो बहुसंख्याकांची सगळी भूमिका अहो किती मतदान होते तुम्ही नीट बघा ना चाळीस टक्के पन्नास टक्के मतदान होते आणि त्यातही विषय अनेक उमेदवार कमी ब, आ, मत पडलेला मत निवडून येतोय मग तो आमचा नेता आहे का तर नाही म्हणजे एकूण आपली भारतीय लोकशाहीच तळागाळात पोहोचवल्याशिवाय हो आणि त्यांना त्यांच्या राजकीय समतेचा हो का राजकीय समतेची जाणीव जागृती करून दिल्याशिवाय हो आणि विकासाची भाषा बोले समतेची भाषा बोले अशाच माणसांना मतदा आता विकासाची भाषा बोलून लोकांनी काय केले गोष्टी बिघडी ठीक आहे नाही तर हे, हे जोपर्यंत एकत्र येत नाही तोपर्यंत आपल्या भूमिकेला राजकीय आधार मिळणार नाही आणि त्याचा विकास पुढे होणार नाही अनेक लोकांच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत हा आता आपण अल्पसंख्याकांची भूमिका पाहतोच आहोत त्यांची अशी स्वतंत्र राष्ट्रीय भूमिका नाही आहे त्यांची धार्मिक भूमिकाच आहे काय अंशी बघा तुम्ही हो आ, तो चर्चमध्ये मस्जिदमध्ये एकत्र येतोय विहारामध्ये एकत्र येतोय की नाही ठीक आहे तो भीतीपोटी ह्याच्यामध्ये धार्मिक म्हणून तो एकत्र येतोय पण एक जर राष्ट्रीय कार्यक्रम आपण जोपर्यंत येत नाही मला बऱ्याच वाटतं की सामाजिक कार्यक्रम कोणता काही लोक मला म्हणतात मी सामाजिक काम करतो सामाजिक काम करतो तुम्ही काय करतो जातीचं काम करतो मी सेवा करतो काय करतो लग्न जमवतो कोणती जातीमधली जातीचं काम हे सामाजिक काम आहे का तर मला ह्या विधानसभेमध्ये शंका आहेत तुम्हाला इतर धर्मियांशी इतर जातीशी लोकांशी संवाद ठेवावं लागेल त्यांचे प्रश्न तुम्हाला तुमचे प्रश्न म्हणून घ्यावे लागतील मग तुम्ही तुमच्या कोशामध्ये राहताय आणि परत म्हणतो आमचा अन्याय झाला आमच्या ह्यांनी अन्याय केला तुमच्या यांची मत चांगली नाहीतच अजिबात नाही आहेत मग त्यांची चांगली नाही आहेत ती करावं लागते करावं लागते कराव म्हणून जाणीवपूर्वक मैत्री करत असताना हो आपल्या मुलांना ह्यांना सांगत असताना ह्या गोष्ट सांगितल्या पाहिजेत आपण की जाणीवपूर्वक अल्पसंख्यकांची मैत्री केली पाहिजे बहुसंख्यकांची मैत्री केली पाहिजे हो मला चांगलं माहिती आहे की ज्या ज्या बहुसंख्याकांच्या अल्पसंख्याकांशी संबंध आलाय त्यांच्या संबंधीच्या धारणा बदललेल्या आहेत दृष्टिकोन बदललेला आहे हो दृष्टिकोन बदललेला आहे दृष्टिकोन बदललेला आहे मी स्वतः अनुभवला मी मी मुस्लिम गलित राहिलोय माझे अनेक मित्र त्या दल मुस्लिम गलित राहिले होते त्यांची धारणा वेगळ्या आहेत ते लवकर लगेच काय काय गोष्टी मान्य करत नाही मग कुठंतरी संवाद झाला पाहिजे मग हा संवाद कुठं चांगला होऊ शकतो तर म्हणून सार्वजनिक शाळेमध्ये टाकलं पाहिजे मला अजूनही धार्मिक लोकांच्या स्वतंत्र शाळा ही गोष्ट मला धोकादायक वाटते भविष्य काळासाठी हो ते नाळ जोडली जात नाही नाळ जोडली जात नाही हो माझे सगळे मुस्लिम मित्र होते ठीक आहे फिरोज असेल ठीक आहे खाजा बागवान असेल शेख रहीम असेल असे आमचे मित्र जिवलग मित्र लंगुटी या फार वर्षांनी कळलं की धर्म वेगळे म्हणून ही जेव्हा अशी गाठ बांधली जात नाही शाळेत ती गाठ बांधली जाईल म्हणून माझी सगळ्यांना विनंती राहील अल्पसंख्याकांना काय की धर्माचे म्हणून स्कूल उभा करू नका हो इतरांना सगळ्यांना शाळेत आपली मुलं जातील असा प्रयत्न केला पाहिजे किंवा आपल्या शाळेमध्ये सगळी मुलं येतील हा प्रयत्न केला पाहिजे आता शिक्षण देऊन सुद्धा मनामध्ये तो द्वेष राहील ती विषमता उत्पन्न राहील इथला अल्पसंख्यक फार भीतीमध्ये आहे भीती असल्यामुळे तो अधिक धार्मिक आहे माझे वक्तव्य पुन्हा बोलतो तो अल्पसंख्याक आहे ऐक नाही म्हणून तो अधिक धार्मिक आहे आणि तो अधिक धार्मिक होणे हे इतरांना त्याचा द्वेष करण्यासाठी कारण ठरत आहे हो त्यामुळे ते आपले धार्मिक चिन्ह वा वापरतायत वा टोपी असेल गळ्यात माळ असेल कपडे असतील माझी सगळ्यांना विनंती आहे बाहेर वावरत असताना असे चिन्ह घेऊन वावरू नका माझं मत पुन्हा पटू न पटू पट पटू न पटू घरात काय असत घरात ते काय असत करा का कर। अन्य तुमचा धार्मिकपणा म्हणजे एका गुजराती दंगलीमध्ये काही कवतक का तयार झाले होत्या बाबरीच्या वेळेस त्याचे आमच्या विद्यार्थी तौर नावाच्या विद्यार्थ्यांनी मराठी भाषांतर केलं होतं त्या ओळी आता मला आठवल्या त्या ओळी अशा होत्या घर होतं प्रार्थनेसारखं पावन घर होतं प्रार्थनेसारखं पावन घर जळालं प्रार्थना हेच कारण तू विशिष्ट देवाची पूजा करतो म्हणून तुझं घर जळालं हे समजून घ्या आपल्याला एकत्र राहायचं असेल तर कोणताही अल्ला परमेश्वर गॉड येणार नाही आपली मैत्रीच आपली देशासंबंधीची एकात्मता एकमयता एकनिष्ठता हीच आपल्याला सुरक्षित ठेवणार आहे ह्याची खुणघाट सगळ्यांनी बांधली पाहिजे आणि हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे पोचवणं गरजेचं आहे तुम्ही सांगितलं की मराठी माणसं विशिष्ट गुजरातच्या देवळामध्ये एकत्र यायची धार्मिक होती काय अजिबात नाही ठिकाण त्यांना सापडायचं काहीतरी काहीतरी असावं म्हणून ते भीती आहे म्हणून धार्मिक आहे भीती नष्ट झाली इथे अनेक देवळं काय आहेत ओसाड आहेत पाकिस्तानमध्ये अनेक मस्जिदी ओसाड आहेत समजून घ्या समजून घ्या त्यांची ती भय घालवणं गरजेचं आहे म्हणून त्यांचा संवाद केला पाहिजे आणि त्यांनी सुद्धा आपले धार्मिक चिन्ह जास्त सार्वजनिक ठिकाणी वापरू नये संवाद होणार नाही संवाद होणार नाही आणि भारतीय लोकशाही इथे जिवंत राहील भारतात जर यादवी माजली तर भारताचे तुकडे व्हायला वेळ लागणार नाही असं होऊ नये ही तुमची आमची जबाबदारी आहे सुशूषित म्हणून तो दिवस कधीच होऊ नये येऊ नये कधीच येऊ नये ते आपल्या सर्वांचे हार असेल आणि त्यांना संधी देते आपली आपली घटना संधी देते आणि त्यांना त्यांना यांना त्रास देण्यापासून नाकारते आहे म्हणून यांना घटना नको आहे हे तुम्ही सांगितलं पाहिजे अल्पसंख्याकांना घटना तुमच्या विकासाला पोषक आहे तुम्हाला संरक्षण करण्यासाठी ती कटिबद्ध आहे म्हणून त्यांना घटना नको आहे घटना बदलायची आहे हे आम्ही पोहोचण्यात कमी पडलेलो आहे पोचण्यात कमी पडलेलो आहे किती लोकांना माहिती आहे की तुम्हाला विषय अधिकार आहेत आणि पाकिस्तानमध्ये विषय अधिकार नाहीत अल्पसंख्यकांना किती लोकांना नाही माहिती आता त्यांची काय अवस्था आहे आपली काय अवस्था आहे हे सगळं समजून घेतलं पाहिजे हे सगळं समजून घेतलं पाहिजे तर खऱ्या अर्थाने भारतीय लोकशाही जिवंत राहील म्हणून आपापल्या भूमिका तयार केल्या पाहिजेत आता ज्या भूमिका आहेत अल्पसंख्याकांच्या या भीतीच्या भूमिका आहेत बहुसंख्यांक मला त्रास देतोय या द्वेषाच्या भूमिका आहेत आणि बहुसंख्यांकांच्या हे आमच्या देशात राहून मुजूर झाले ही आपल्या लोकसंख्या वाढवत आहेत उद्या ह्या अल्पसंख्याकांचा देश होईल अशा गैरसमजाच्या भूमिका आहेत स्वतः म्हणजे फार ग्रेट आहोत अशा भूमिका आहेत म्हणजे इथं संवादी भूमिका कुठेच नाही ना अल्पसंख्याक ना बहुसंख्याक मग सामाजिक व आर्थिक समता कशी प्रस्थापित होणार कशी प्रस्थापित होणार समजून घेतलं पाहिजे मुस्लिमांसंबंधी बोलत असताना अब्दुल कलामचं नाव आदरण घेतलं जात लक्षात घ्या का ह्याची चिकित्सा झाली पाहिजे चिकित्सा झाली पाहिजे ते मग नाही हे की नाही अशा अनेक लोक होऊन गेले म्हणजे कुठेतरी तुम्हाला देशासाठी देशाच्या विकासासाठी त्याग द्यावा लागेल त्याग करावा लागेल ती भूमिका लोकांना पटवून सांगावी लागेल तुम्हाला अडचणी येणार आहेत अडचणी येणार आहेत अडचणी येणार आहेत काय म्हणजे पाकिस्तान पैसे जास्त मुस्लिम भारतामध्ये आहेत पण ते भारतीय शांतता राखून ठेवत आहेत हो मोठी गोष्ट आहे मोठी गोष्ट आणि इतर समोर एका समूहाला वाटतं की ह्यांनी उठावं ह्यांनी आत्रिकी बनाव असं समजायला वाटतय ते होत नाही फार मोठी गोष्ट आहे लाखो लोक इथे एकत्र येत आहेत नांदतायत म्हणून सामूहिक कार्यक्रम काय देता येईल का ठीक आहे सामूहिक कार्यक्रम काय देता येईल का धार्मिक सोडू का ना म्हणजे मी ईदला त्यांच्या घरी जातो आणि ते दिवाळीला चौदा एप्रिलला इकडे येत आहेत हे नाही हे नाही हे नाही हे नाही हे झालं तुम्हाला असे सामूहिक कार्यक्रम देता आले पाहिजेत पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी असेल ऐके नाही अठरा डिसेंबर आपण अल्पसंख्याक दिन मान मानतोय युनोमुळे आता हा दिन मोठा केला पाहिजे आपण सव्वीस नोव्हेंबर संविधान दिवस अठरा डिसेंबर अल्पसंख्याक दिवस हे दिवस मोठे केले पाहिजेत आणि आम्ही सर्व भारतीय आहोत आणि भारतीय म्हणून एकत्र येतो आहोत ह्या ह्या गोष्टी एकत्र केल्या पाहिजे आणि वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या मुद्द्यावर आपण एकत्र आलो पाहिजे म्हणून एका समूहाची एका धर्माची एका जातीची एका वर्गाची संघटना ही भारताच्या विकासासाठी चांगली नाही आणि विकास म्हणजे काय रस्ते बिल्डिंग नाही इथं सगळ्यांना सुरक्षा वाटली पाहिजे मी मुलगी आहे म्हणून मला भीती वाटते रात्री काहीतरी घोटाळा आहे मी विशिष्ट धर्माचा आहे म्हणून मला तर जायला भीती वाटते काहीतरी घोटाळा आहे हो काहीतरी चुकतंय तुमचं माझं काहीतरी चुकतंय तुमचं माझं ही भावना स्वतः अंगीकारत इतरांना समजून सांगणं हे तुमचं माझं काम आहे लोकशाही जीवन ठेवण्यासाठी काय सामाजिक व आर्थिक क्षमता प्रस्थापित करण्यासाठी ही बौद्धिकता वैचारिक परिवर्तन आधी गरजेचं बाबा साहेब आधी वैचारिक परिवर्तन होतं मग सामाजिक परिवर्तन होत नाही बाबासाहेब सामाजिक व आर्थिक क्षमता प्रस्थापित करण्याच्या अनुषंगाने लोकशाहीचं म्हणताय आणि सामाजिक क्षमता कशाने प्रस्थापित वैचारिक परिवर्तन झाल्यानंतर अधिक वैचारिक परिवर्तन होतं मग सामाजिक परिवर्तन होतं तर वैचारिक परिवर्तन आता आपण केलं पाहिजे त्याला वेगवेगळ्या ही आहेत गाणी आहेत पिक्चर आहेत अं मालिका आहेत अशा तुमच्या व्याख्यान मालिका मालिका आहेत हे झालं हा एक हा एक भाग झाला प्रबोधनाचा कृती झाली पाहिजे कुठ तरी एकत्र आलो पाहिजे महिन्यातून एकदा वेगवेगळ्या कारणाने एकत्र आलो पाहिजे तर हा प्रश्न सुटेल तर हे गैरसमज दूर होतील अन्यथा हे गैरसमज एक एका एका गोष्टीवरून वाढत जातील आणि दरी वाढत जाईल हो मनातली दरी भारताच्या धोक्या एकूण एकतेसाठी ही धोकादायक आहे ह्याचं भान सातत्याने आपण ठेवावं ऐक असं मी तुम्हाला सांगेन हा विषय फार गहन विषय आहे त्यांच्याशा वेगळ्या त्यांच्या भूमिका अजून पुढे आल्या नाहीत आल म्हणून अल्पसंख्याकांच्या म्हणून भूमिका पुढे आल्या नाही आहेत हो की नाही त्या ज्या ज्या भूमिका आहेत त्या त्यांच्या धार्मिक भूमिका आहे तर त्या देशाच्या अंगणी वळवल्या पाहिजेत आणि बहुसंख्यकांना सुद्धा देशाच्या भूमिका आहेत तर देशाच्या उन्नतीच्या अंगणी ओळल्या पाहिजेत पुन्हा एकदा राष्ट्रवाद बाबासाहेब महाराज म्हणायचे की तर धार्मिक हुकुमशाही येण्याची भीती वाटते म्हणून ते म्हणायचे किंवा समाजवादी हुकुमशाही ते चालेल भारतीय लोक असे ऐकतच नाही ऐकतच नाही नो चेंज नो बदल करून करून घेत नाहीत ते करून घ्यावं लागेल आपल्याला म्हणून संवादी भूमिका घ्यावं लागेल भारतामध्ये अनुकरण फार लोक केलं जातं मग सुशिक्षित समाजाने जर एकत्र येऊन काही कार्यक्रम दिले तर यांच्यामध्ये दरी कमी व्हायला मदत होईल व राष्ट्रीय एकात्मताला राष्ट्रीय सुरक्षेला ही फार चांगली गोष्ट घडेल असं मला वाटतं पंचाळीस मिनटं झालेली आहे ठीक आहे ना मला जेवढं बोलायचं होतं तेवढं मी बोलून झालेलं आहे काही लोकांनी फार वेगवेगळ्या भूमिका मांडलेल्या आहेत धार्मिक अंगाने प्रश्न सुटेल का तर मला असं वाटत नाही नाही असं मला वाटत नाही कोणताही का हे करून सगळं प्रश्न सुटतील असं नाही कारण का धर्माच्या अंगण उच्चारत असताना माणूस जास्त बुद्धी वापरत नाही तर आपली गोष्ट मोठीच वाटते हो त्याच्या बाहेर एक जग आहे इतर समूहाला समजून घेण्याची भाषा केली पाहिजे आमचे मित्र डॉक्टर मनोहर जाधव सर त्यावेषय म्हणायचे की ख्रिश्चन समाजामध्ये काही चांगले पदार्थ बनतात मुस्लिम समाज काय पदार्थ बनतात काही बौद्धांमध्ये चांगले पदार्थ बनतात काही हिंदू चांगले पदार्थ बनतात ते एकमेकांनी देवाण घेऊन केलं पाहिजे घरी आपण केलं पाहिजे श्रीकृत मुस्लिमांच काय बनवायचा तो पदार्थ आहे आपण बनवू ना पूर्णपणे पुरुन हिंदूंनी काय करायच्या ते आपणही करू ना हे की नाही काही चांगल्या गोष्टी बौद्ध समाज फार चांगलं वाचन करतो त्याच्या घरामध्ये फार चांगलं स्वातंत्र्यपूर्ण वातावरण असतं घरात खेळीमध्ये वातावरण असतं ते आपणही घेऊ ना म्हणजे चांगल्या गोष्टी आपण काय घेत नाही मला खाद्यपदार्थ सुद्धा ते समाधी भूमिका होईल ना समाज भूमिका होऊ शकते तसे काहीतरी प्रयोग आपल्या का करता येतील का हे की नाही यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत आणि अल्पसंख्याकांना हे अधिकार का मिळालेत कुणी दिलेत आणि त्याचा उद्देश काय त्याचा उद्देश काय याही भूमिका इथे मानल्या पाहिजेत त्यांना सांगितलं पाहिजे बाबांनो तुम्हाला हे मिळाले उपकार नाही केलं बाबासाहेबांनी उपकार नाही केले उपकार ना ही भूमिका नाही मी प्रथम भारतीय शेवटी भारतीय ते कट्टर म्हणे मी कट्टर राष्ट्रवादी आहे बाबासाहेब म्हणायचे हो कट्टर राष्ट्रवादी आहे हे राष्ट्राची सुरक्षा येत आहे तुमची माझी सुरक्षा ह्यात आहे बाबासाहेब म्हणायचे ना की जहाज फार मोठं आहे पण त्याला छिद्र आहे आज नव्हतं ते जहाज बुडणार एक गोन्ही आहे आणि त्यात एक कांदा नाचलेला आहे सगळे कांदे नाचणार म्हणून लोकशाही म्हणून मन्त बाबासाहेब म्हणतात की सगळा समूहाला जोपर्यंत स्वातंत्र्य समता बंधुभाव ह्या गोष्टी न्याय पुरवत नाही जात नाही तोपर्यंत इथं लोकशाही नादणार नाही आणि लोक सुरक्षित जगू शकत नाही हो बिहारचा विकास झाला नाही सगळे बिहारी लोक आपल्याकडे आले महाराष्ट्रामध्ये पोट भरायला समजून घ्या बाबासाहेब म्हणजे त्या त्या जिल्ह्यामध्ये तुम्ही काय करा विकास करा त्या त्या जिल्ह्यामध्ये लोकांना आय कार्ड द्या त्यांना तिथं कामं हो द्या किती बाबासाहेब विचार करत होते येणार ते मी हमेशा म्हणतो की झोपडपट्टीत अन्न वसळ निवारा नीट पोहोचला नाही तरी ते बिल्डिंगमध्ये लोक सुरक्षित नाहीत पाकिस्तान श्रीलंका चायना रशिया ही लांब राहिली आपलेच इथले लोक घर फुडतील लोकशाहीमध्ये समूह जीवन फार महत्वाची गोष्ट आहे मला काय नाही मग तुला बी काही नाही मग ज्याच्याकडे आहे त्यांनी लोकशाहीच्या अनुषंगाने त्याच्यापर्यंत पोहोचवणं काम आहे हो म्हणून संवाद असणं फार गरजेचं आहे अन्यथा काही मुठभर लोक सुद्धा भारतामध्ये अशांतता पसरवू शकतात तुमचं आमचं जिनक निश्चित करू शकतो करोनातून शिकलं पाहिजे आपण करोनातून शिकलं पाहिजे अशी वेळ आली आपण अशा काही बिंदू लावलो आपण की आपल्याला भारतीय म्हणून जगणं गरजेचं आहे आणि आपली घटना आपल्याला ते जगण्यास किती पोषक आहे हे लोकांपुढे सांगणं गरजेचं आहे हो हे सांगणं गरजेचं आहे प्रत्येकाला विकासाची संधी आहे हो समता प्रस्थापित होण्यासाठी आरक्षण आहे लोकांना समजून सांगितलं पाहिजे समता प्रस्थापित होण्यासाठी अल्पसंख्याकांना त्यांच्या संस्थांना अधिक अधिकार आहेत त्याचं आरक्षण नाही आहे त्यांचा विकास होऊ द्या त्यांचा विकास होऊ द्या हे सगळं समजून घेतलं पाहिजे आपण म्हणजे पुढचा विचार करू स्वतः धर्मापुरता जातीपुरता विचार न करता इतरांचा विचार करत म्हणजे इथे कुठं को कोणत्या अल्पसंख्याक वातावरणात काय झाला मी माझी भूमिका मांडल्या पाहिजेत मग ते फेसबुक असेल व्हॉट्सअप असेल कुठं असेल माझे बोललं पाहिजे आम्ही आम्ही बोलतच नाही हो सुद्धा बोललं पाहिजे आता प्रत्येक ह्या भूमिकेत बोललं पाहिजे आता भिवून फायदा नाही भिवून फायदा नाही तर भीती यांची मला भीती आहे ख्रिश्चनांनी बोललं पाहिजे जैनांनी बोललं पाहिजे शेतकरी आता आंदोलन चालू आहे मधल्या काळात काय लोकांनी केलं की तो विशिष्ट मग शिकांचाच आहे असं दाखवायचा प्रयत्न केला जेणेकरून बहुसंख्या दूर जाईल असे लोक प्रयत्न करत आहे तू सगळ्यांचा प्रश्न आहे आज जे दिल्लीत चालले ना तो सगळ्यांचा प्रश्न आहे मी तर ख्रिश्चनची काय भूमिका आहे काहीच नाही मुस्लिम काय भूमिका आहेत नाही आम्ही शेतकरी नाहीत ना तू शेतकरी असून असो कुठं आत् अत्याचार झाला तू भूमिका दिल्या पाहिजेत ठोक कोण भूमिका दिल्या पाहिजे पुढे येऊन भूमिका मांडल्या पाहिजेत मग शेतकऱ्यांसाठी पण शेतकऱ्यांच्या संघटने बोलायचं का नाही जो जो बुद्धिजीवी आहे त्यांनी भूमिका मांडल्या पाहिजेत हे कप्पे बंद जातो आम्ही त्याच्यामुळे मुठभर लोक आमचे राज्य करत आहेत कप्पे बंद आम्हाला एक एक आम्ही एक आहोत पण आम्ही भूमिकाच घेत नाहीत बोलतच नाही असं ताज उदाहरण आपल्या आहे त्याच्यामुळे सरकार मुजूर झाले हो <coughs> तो पण सगळ्यांचा प्रश्न येतो म्हणून अल्पसंख्यक दिसत नाहीये अल्पसंख्याकांच्या भूमिका घेतल्या पाहिजेत आणि रस्त्यावर आलं पाहिजे आणि किंवा सोशल मीडियात सुद्धा आपल्या भूमिका व्यक्त केल्या पाहिजे हो तर त्यांच्यासंबंधी लोक भूमिका व्यक्त करतील त्यांच्यासंबंधी लोक रस्त्यावर येतील म्हणजे एवढा अन्याय होऊन लोक उठत का नाहीत इतर बुद्धजीव का आवडत नाहीये कंतर आवडत किंवा मी एकटा पडेल आणि हा कुठं माझ्यास आला होता अशा भूमिका होत आहे जे त्याच्यामुळे जेवढे अल्पसंख्याक आहेत बहुसंख्याकमध्ये चांगले लोकशाहीवादी आहेत ते सगळे एकत्र एका ठिकाणी एक एक येणं तुझे माझे करून जमणार नाही धर्माची भाषेची प्रांताची तूल मानून जमणार नाही आहे की नाही आता मला फार भीती वाटते की भारतात राष्ट्रीय नेते फार कमी आहेत म्हणजे आपल्यातला मोठा नेता जवळजवळ बाहेर आंध्रामध्ये त्याला कोणी विचारत नाही कोणी विचारत नाही किंवा आंध्रामधला मोठा आपल्या पुण्यामध्ये त्यांना कोणी विचारत नाही ती धोक्याची घंटा मा आहे धोक्याची घंटा आहे मग अशी माणसं फक्त आपल्या पक्षाचा आपल्या राज्याचा विचार करतील तर देशाचा विचार करणारी माणसं तयार झाली पाहिजेत तो केंद्रामध्ये ठेवून विचार करणारी माणसं तयार झाली पाहिजेत म्हणून तो दबाव गट तुम्ही आम्ही तयार केला पाहिजे तुम्ही आमचं काम आहे ते सुरू शकून आपण शंभर असा का हजार असा का पण ही भाषा बोलत राहिलो ना सगळी भाषा बोलतील आणि राजकीय लोकसुद्धा आपल्या पुढील भाषा बोलतील म्हणलं मी की राजकीय लोक सुद्धा काय करणार नाही ते लोकांचीच री ओळतात लोकांच्याच मनात जी गोष्ट ती ते लोकांच्या मनात द्वेष आहे ना ते ते उचलणार तर ते काय करणार भांडवल करणार ठाकरे लोक म्हणले की कोण ठाकरे कोण भीमशक्ती शिवशक्ती कोण लोक मनात नव्हतं समजतात की वेगळा राजकीय माणूस वेगळा राजकीय लोकांनी पावर नाही ते तुमच्या मनातले भाव हेरतायत तुमच्या ते टाकण्याचा प्रयत्न करतायत दंगा घडवायचा आम घडायचा गेले विभजन की चाल त्याला छेदता आलं पाहिजे त्यांचे दंगे त्यांचे आपल्यावर केलेले अटॅक हे तुम्हाला परतावता आले पाहिजेत म्हणून एकमेकाच्या दुःखाच्या वेळी संकटाच्या वेळी यांनी आपल्या भूमिका मांडल्या पाहिजेत भूमिका तयार केल्या पाहिजेत आणि ते एकच सब एक आहे आम्ही भारतीय लोक मी प्रथम भारतीय आहे व शिवतीय भारतीय खरं म्हणजे एकताच होत आलेला आहे ठीक आहे आपापली भूमिका मांडलेले आहेत हे फार नाजूक गोष्ट आहे तर भारतीय राष्ट्रवादाच्या अनुषंगाने किंवा भारताच्या एकसंगतेच्या अनुषंगाने भारतीय सुरक्षित अंगाने ही गोष्ट फार महत्वाची आहे कोणताही समाज दुखवता जाता कामा नये कोणताही समाज इथं स्वतःला असुरक्षित समजता कामा नये तो अल्पसंख्यक आहे म्हणून जो अन्याय होतोय किंवा अन्याय केला पाहिजे की नाही असे दोन्हीकडे अन्याय होतोय असे जरा वाटता कामा नये अन्याय केला पाहिजे असे वाटता कामा नये हे जर घडलं नाही तर भारताचं भवितव्य फार वाईट आहे सगळ्यांच्या विकासामध्ये आपला विकास आहे ही खून गाठ बांधायची सगळ्याच्या विकासामध्ये आपली विकास आहे सगळ्याच्या सुरक्षेमध्ये आपली सुरक्षा आहे हो ह्या गोष्टी जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत आपला खरं म्हणजे भारतीयमध्ये लोकशाही काय होणार नाही प्रस्तावित होणार नाही जे ना ना बाबासाहेबांचं स्वप्न होतं सामाजिक व आर्थिक क्षमता प्रस्थापित करणे म्हणजे लोकशाही तेही रक्ताचा एक थें मुलं गाळता काय त्याला रक्ताचा थेंब मुनं गाळता हाच एक मार्ग आहे जो सांस्कृतिक मार्गाने राजकीय मार्गाने प्रबोधनाच्या मार्गाने आणि वर्तनात आलं पाहिजे ठीक आहे आपण त्यांचा संवाद ठेवूया अशी मी अपेक्षा करतो पुन्हा एकदा खांडेकर व सगळे मित्रपरिवार बहुजन संघटक यांचे आभार मानून त्यांनी मला बोलायला संधी दिली हे ऐकलं तुमचे आभार मानतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय संविधान जय भीम